नमस्कार मैत्रिणींनो, सध्या उन्हाळा चालू झाला आहे आणि लग्न सराई सुद्धा सुरू झाली आहे. आणि लग्न म्हटलं की नवीन साडी आलीच, पण उन्हाळ्यात कार्यक्रम असला की काठपदर साडी किंवा जड वजनाची डिझायनर साडी नेसायला नको वाटते, पण लग्नात तर भारी साडी नेसावी असं प्रत्येक महिलेलाच वाटतं. मग अशाच सुंदर आणि आकर्षक पॅटर्नच्या साड्या मी या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज ह्या व्हिडिओमध्ये ज्या 5 साड्या दाखवलेल्या आहेत त्या साड्यांचा प्रकार आहे ऑर्गेन्झा. सध्या ऑर्गेन्झा साडीचा खूपच ट्रेंड चालू आहे. ऑर्गेन्झा साडी ही दिसायला अट्रॅक्टिव्ह आणि वजनाला खूपच लाईट वेट असते, त्यामुळे लग्न समारंभामध्ये ही साडी तुम्ही नक्कीच निवडू शकता. पहिली साडी आहे गोल्डन ऑर्गेन्झा साडी. या साडीवर मोती वर्क केलेले दिसून येते. या साडीचा काठ हा जरी वर्क केलेला दिसून येतो. मोती वर्कची डिझाईन आणि गोल्डन कलर या कॉम्बिनेशनमुळे ही साडी खूपच सुंदर लुक देते, त्यामुळे लग्नामध्ये ही साडी तुम्ही नक्कीच निवडू शकता. दुसरी साडी आहे सॉफ्ट ऑर्गेन्झा. या साडीवर थ्रेड वर्क बुट्टी आणि काठावर थ्रेड वर्क मध्ये टिकली वर्क केलेले दिसून येते. या साडीमध्ये लाईट कलर आपल्याला पाहायला मिळतात. साडीचा कलर लाईट असल्यामुळे ब्लाऊजचा कलर डार्क पाहायला मिळतो. तिसरी साडी आहे सॉफ्ट सिल्क ऑर्गेन्झा. या साडीवर मण्यांचे पॅच वर्क डिझाईन केलेली दिसून येते आणि साडीला मण्यांची बॉर्डर असल्यामुळे ही साडी दिसायला खूपच सुंदर दिसते आणि नेसल्यानंतर खूप फॅन्सी लुक देते, त्यामुळे बर्थडे पार्टी किंवा रिसेप्शन पार्टीसाठी तुम्ही नक्कीच ही साडी निवडू शकता. चौथी साडी आहे पेपर सिल्क ऑर्गेन्झा साडी. ही साडी पूर्णपणे प्लेन येते आणि छोटीशी बॉर्डर असल्यामुळे साडी खूपच सुंदर दिसते. या साडीवर तुम्ही वेल्वेट ब्लाऊज नक्कीच ट्राय करू शकता. पाचवी साडी आहे जरी वर्क ऑर्गेन्झा साडी. जरीचे काठ असल्यामुळे साडी दिसायला खूपच आकर्षक दिसते आणि कलरसुद्धा खूपच हटके या साडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ही साडी नेसल्यानंतर अतिशय रॉयल लुक देते आणि गोल्डन जरी वर्क असल्यामुळे साडीला अतिशय रिच लुक आलेला आहे आणि ही साडी लाईटवेट असल्यामुळे नेसल्यानंतरसुद्धा खूपच सुंदर आणि आकर्षक दिसते. त्या